ढिगभर मोबाईल, खंडीभर चिठ्ठ्या, परळीतील कॉलेजमध्ये खुलेआम कॉपी, धक्कादायक व्हिडिओ आला समोर. बीड जिल्ह्यातील परळी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात थेट मोबाईल समोर ठेवूनच कॉपी करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. याशिवाय डमी विद्यार्थी बसवल्याचाही आरोप करण्यात येत आहे. परळी येथील नागनाथप्पा हालगे अभियांत्रिकी महाविद्यालयातील हा सर्व प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे विद्यार्थी करत असलेल्या कॉपीच्या घटनेचं व्हिडिओसह चित्रण करत परीक्षार्थींचे मोबाईल जप्त करणाऱ्या सहकेंद्र प्रमुखालाच विद्यापीठाच्या परीक्षा संचालकांनी तडकाफडकी बदलून टाकल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे या कॉपीला परीक्षा संचालकांचं अभय आहे का, विद्यार्थ्यांना शाळेतूनच कॉपी पुरवली जाते का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. परळी येथील नागनाथप्पा हालगे अभियांत्रिकी महाविद्यालयात चक्क विद्यार्थी मोबाईल समोर ठेवून कॉपी करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा भांडाफोड करण्यासाठी एका सहकेंद्र प्रमुखाने सर्व कॉपीच्या घटनेचा व्हिडिओसह चित्रण देखील केले, मात्र संबंधित विद्यार्थी आणि त्यांना कॉपी करण्यासाठी मदत करणाऱ्यांवर कारवाई न करता हा प्रकार समोर आणणाऱ्या सहकेंद्र प्रमुखाचीच विद्यापीठाच्या परीक्षा संचालकांनी तडकाफडकी बदली केली आहे. हा सर्व प्रकार कुलगुरूंना समजताच त्यांनी परीक्षा संचालकांची कानउघाडणी करीत परीक्षेसाठी बैठे पथक नेमण्याचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे या घटनेची चौकशी करण्याची मागणी करत सहकेंद्र प्रमुखासह अधिसभा सदस्यांनी कुलगुरूंना निवेदन दिले आहे. आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ब्युरो रिपोर्ट, इंडिया स्टार वन न्यूज, परळी, बीड.